वर्ध्यातील आष्टी तालुक्यातील अंतोरा मानिक या गावी विकृत मानसिकतेच्या लोकांनी पंचशील ध्वज कापून गायब केल्याने आज वर्ध्यातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ बौद्ध अनुयायांनी आंदोलन केलंय. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयावर पायी धडक मोर्चा काढण्यात आलाय. निवेदन देऊन कोणतीही ठोस अशी कारवाई करण्यात आली नसल्याने हा धडक मोर्चा काढण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येने बौद्ध बांधव या मोर्चामध्ये सहभागी झाले होते. समाजावर दिवसेंदिवस जो अत्याचार होत आहे, जे काही समाजकंटक या समाजामध्ये जे वावरत आहेत त्यांच्यावर सखोल चौकशी व्हावी. कारण की अंतोरा गाव हे आष्टी जवळ आहे आणि त्या गावामध्ये बौद्ध समाजाचे फक्त 5 ते 10 घरं आहेत आणि त्या घरांवरती सतत जेव्हापासून त्या अंतोरा गावाचं नांदोरा गावाचं पुनर्वसन झालं आणि ते अंतोरा या ठिकाणी राहायला आले, शासनाने त्यांना पुनर्वसन म्हणून जागा दिली, त्या ठिकाणी जे आमचे बौद्ध बांधव त्या ठिकाणी राहतात आणि त्यांनी त्या ठिकाणी राहताना बौद्ध संस्कृतीप्रमाणे जे धम्माचं अनुकरण करावं म्हणून त्या ठिकाणी पंचशील ध्वज टाकला आणि तो पंचशील ध्वज तेथील समाजकंटकांनी उधळून टाकला, कापून टाकला. आणि एवढंच नाही तर त्या बौद्ध बांधवांना आणि आमच्या महिलांना त्या तेथील समाजकंटकांनी मारहाण केली, धक्काबुक्कीने मारहाण केली. आमचे जे ठाकरे भाऊ आहेत त्या ठिकाणी यांना सुद्धा काकांना सुद्धा मारहाण केली. या संदर्भामध्ये सतत तक्रार देण्यात आलाय, म्हणजे ठाणेदारापासून ते SP पर्यंत ज्या तक्रारी दिल्या त्या तक्रारीवरती अजूनपर्यंत कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. आणि जी कारवाई केली ती थातुरमातुर केली. आमचं समाज बांधवांचं असं म्हणणं आहे, आमचं आंबेडकरी अनुयायांचं असं म्हणणं आहे का ज्या समाजकंटकांनी कारवाई केली त्या अंतर्गत ॲट्रॉसिटी ऍक्ट हा लावण्यात आला पाहिजे आणि जिल्हाधिकारी यांनी त्या ठिकाणी जाऊन चौकशी करून ज्याप्रमाणे हनुमान मंदिराला त्या ठिकाणी जागा देण्यात आली त्याच पद्धतीने पुनर्वसन झाल्यानंतर बौद्ध बांधवांना सुद्धा त्यांच्या संस्कृतीचं पूजन करण्यासाठी बुद्धांचं पूजन करण्यासाठी बाबासाहेबांच्या विचाराने राहण्यासाठी त्या ठिकाणी बौद्ध घराला सुद्धा जागा देण्यात यावी एवढीच आमची एक नम्र विनंती आहे.